कथारूपाने सांगितलेल्या गोष्टी या दीर्घकाळ स्मरणात राहतात. सद्यस्थिती पाहता कथेच्या माध्यमातून मुलांवर चांगले संस्कार होणं काळाची गरज आहे असं प्रतिपादन धर्मगुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी केलं. ज्येष्ठ लेखिका तथा समाजसेविका शांताताई मरगूर लिखित आणि सुविद्या फीचर्स प्रकाशित कथा शिवभक्तांच्या या कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन दुसऱ्या श्रावण सोमवारी होडगी बृहन्मठाध्यक्ष धर्मरत्न डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते आणि स्नेहा शिंदखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत औपचारिकपणे घरगुती सोहळ्यात साधेपणानं करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा कथासंग्रह असून प्रत्येकानं आवर्जून वाचाव्यात अशा या शिवभक्तांच्या कथा आहेत. पहिली आवृत्ती ही भक्तगणांच्या पसंतीला मोठ्या प्रमाणात उतरली असून सहज आणि सोप्या भाषेत लेखिका शांताताई मरगूर यांनी या कथा सर्वांसमोर आणल्या आहेत, ज्या सर्वांना भावणाऱ्या आहेत. या प्रसंगी शांताताई मरगूर यांच्या हस्ते धर्मरत्न डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले. यावेळी सुविद्या प्रकाशनचे बाबूराव मैंदर्गीकर यांनी आपले विचार व्यक्त करताना या कथासंग्रहाचं वैशिष्ट्य सांगून भक्तगणांची वाढती मागणी पाहून दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात येत असल्याचं म्हटलं. लेखिका शांताताई मरगूर यांनी कथा शिवभक्तांच्या या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाबद्दल मनस्वी आनंद होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. या पुस्तकाबद्दल बोलायचं म्हटलं तर प्रथम माझी सेवा घडली ती सिद्धरामेश्वराची, श्री सिद्धरामांच्या कथा आणि त्या पुस्तकाबद्दल कथासंग्रहाबद्दल बोलता बोलता डॉक्टर कैलासवासी शेद हे पसारकर मला म्हणाले, तुमची भाषा सहज सुंदर आहे, तुम्ही सुंदर लेखन करू शकता आणि तुम्ही कथा फार सुंदर लिहिता, असे म्हणत माझ्या हातात अभंग गाथा ठेवली. लक्ष्मण महाराजांची अभंग गाथा अमरावतीच्या भागात प्रसिद्ध आहे आणि ती ठेवली आणि यातून तुम्हाला खूप कथा सुचतील असं म्हटल्यानंतर मी लेखनाला सुरुवात केली. दरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या स्नेहा शिंदखेडे यांनी आपल्या ओघवत्या आणि रसाळ वाणीनं शिवमहात्म्य स्पष्ट करताना परमदुःखाची निवृत्ती म्हणजेच शिव, त्यांचं स्मरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे, जेव्हा शिवस्पर्श होतो तेव्हा जीवच शिव होतो, असं सांगून त्यांनी कथा शिवभक्तांच्या हे प्रत्येकानं आवर्जून वाचावं असं आवाहन केलं. शिवांच्या कथा हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं, कारण आपल्या सर्वांचा उगम जिथून आहे, आपण जिथून आलो आहे या पृथ्वी तलावर, त्याचं स्मरण करणं हेच आपलं पहिले, कारण आपलं पुन्हा तिथेच जायचं आहे जिथून आपण आलो तिथे पोहोचण्यासाठी. म्हणून तर प्रत्येकाच्या हातात या शिवाच्या कथा ज्या आहेत त्या पडायलाच हव्यात असं वाटतं. शिव म्हणजे काय तर कल्याण, परम दुःखाची निवृत्ती म्हणजे शिव, जे सुखाकडे जाणं कल्याण करणं हे शिवाचं कार्य आहे. आणि मग त्याच्यामध्ये जी आहे ती गुणनिधीची एक कथा आहे, त्याचं कल्याण, नावच त्याचं नुसतं गुणनिधी होतं पण तो अवगुणनिधी होता. शांताताईंची भाषा एवढी सुंदर आहे, एवढी रसाळ आहे, एवढी गोड आहे, एवढी सोपी आहे, छोट्या छोट्या कथा लिहिल्या. दरम्यान होडगी बृहन्मठाध्यक्ष धर्मरत्न डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी वाचन संस्कृती ही टिकली पाहिजे अशी अपेक्षा करताना आपण वाचन केलं तर आपली मुलंही पुढं वाचतील. सध्याच्या आव्हानात्मक अशा काळात मुलांवर चांगले संस्कार गरजेचे आहेत, जे कथेच्या माध्यमातून होऊ शकतात. अशावेळी कथा शिवभक्तांच्या हा कथासंग्रह नक्कीच सर्वांना मार्गदर्शक ठरू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. म्हणजे कथादृष्टीनं कथारूपाने जरा मुलांना सांगितलं तर मुलांना अवश्य त्यांच्या आठवणी असतात मुलांच्या. कधी पण विचारा तुम्ही रात्री दोनदा या 12 नंतर उघडून म्हणजे उठून विचारा त्याला, त्यांनी म्हणतील कथा असा आहे, पुढं काय म्हणलं तर पुढचं सांगतील. जरी त्यांना विषय विचारा म्हणजे सब्जेक्ट जे काय आपण टीचर शिकवत आहे ते विचारलं तर नाही आठवणी नंतर सांगतो, पण कथा नक्कीच आठवणी ठेवते. आजी वगैरे असा कथा सांगितलं तर मुलांच्यावर एक विशेष संस्कार त्यांच्यावर पडेल आणि घर सोडून कुठेही जाऊ शकत नाही. तुमच्या म्हणजे काय गोष्टी म्हणल्या तर वेदवाक्यासारखं त्यांनी आचरण करते.
एवढाच इथं कथाची महिमा म्हणजे कथारूपण आपण जे काय सांगतोय मुलांना ते आता सध्याची गरज आहे. आत्ताच्या म्हणजे सगळ्या आपल्या शिक्षणामध्ये बघितलं तर कथा पाहायला मिळत नाही, काय काय वेगळं वेगळं काय तर गोष्टी तिथं टाकलेलं असतं ते काय आठवणच नसते, असला म्हणजे मेखलन पद्धती. कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन प्रकाशक महेश अंदेली यांनी केलं. यावेळी बाळासाहेब भोगडे यांच्यासह शिवानंद शिवलिंग शंकरलिंग शरणू भोगडे तसंच एस व्ही सी एस संस्थेच्या होडगी शाळेचे मुख्याध्यापक एम बी कौलगी यांची उपस्थिती होती.